कैलाखंड बंजारा समाज द्वारा संत सेवालाल महाराज की 250वीं जयंती बड़े ही धूमधाम से मनाई गई इस श्रृंखला में जगत गुरु संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समिति एवं गौर बंजारा समाज नागपुर द्वारा पद्मावती पटांगन में सेवालाल जयंती मनाई गई। संत सेवालाल महाराज का बंजारा समाज में विशेष प्रभाव है संत सेवालाल महाराज को मानने वाले केवल कर्नाटक नहीं बल्कि तेलंगाना महाराष्ट्र और मध्य प्रदेश में भी है संत सेवालाल जी ने अपना जीवन आदिवासियों वनवासियों और जनजातियों की सेवा के लिए समर्पित कर दिया था संत ने बंजारों सहित आदिवासी समुदायों में प्रचलित अंधविश्वासों को दूर करने के लिए आंदोलन चलाया था ऐसा माना जाता है कि पूरे देश में बंजारा समुदाय की करीब 10 से 12 करोड़ आबादी है उनमें संत सेवालाल का बड़ा प्रभाव है जिसके चलते कल अखंड बंजारा समाज द्वारा संत सेवालाल महाराज की दो सौ जयंती बड़े ही धूमधाम ऐसी मनाई गयी इसी श्रृंखला में जगत गुरु संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समिति द्वारा पद्मावती पटांगन में सेवालाल जयंती बनाई गयी जिस उपलक्ष्य में मुफ्त चिकित्सा एवं औषधि वितरण शिविर के साथ ही कलश यात्रा भजन महाआरती एवं महाप्रसाद का आयोजन किया गया था जिसके विषय में जानकारी दी जगत गुरु संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव समिति के मुख्य समन्वयक डी बी चौहान ने प्राध्यापक डी बी चौहान मुख्य संयोजक संत शेवालाल महाराज जयंती महोत्सव पद्मावती नगर नागपूर आज दोनशे पंच्याऐंशी वी जयंती महोत्सव आहे जगद्गुरू संत शेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव या नागपूर शहरामध्ये बंजारा समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा होतो हा मागील पंधरा वर्षापासून या पद्मावती नगर पटांगणा येथे पटांगणामध्ये बंजारा समाजाचे सर्व लोक एकत्रित येऊन हा जन्मोत्सव साजरा करत असतात संत सेवालाल महाराजांनी सांगितलं आहे की आपण आपल्या नीतीने चाला एकता ठेवा कोणावर अन्याय करू नका दुर्बलांना गरिबांना मदत करा आणि सदैव सत्य बोला हे जे वचन त्यांनी सांगितले आहे जगद्गुरू संत सेवालाल महाराज हे आई जगदंबांचे भक्त होते आणि आई जगदंबाची दीक्षा त्यांची भक्ती हे सर्व बंजारा समाजाला त्यांनी दिली जगद्गुरु सेवालाल महाराज यांनी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर असे काही या समाजाला त्यांनी अभिवचन दिले असे काही त्यांनी आपला अवतार दाखवला ज्यामुळे तो नाव अमर झाला त्यांच्या भक्तीची शक्ती ज्या लोकांनी घेतली त्यांच्या त्या लोकांनी त्यांच्या नरांची नारी केली आपल्या ठिकाणावरून बसल्या बसल्या त्यांच्या एका भक्तानी जेव्हा त्यांना हाक मारली तर त्या हाकेमध्ये त्यांना समुद्रात बुडणारी नौका त्यांनी काढली काही लोकांनी त्यांना लुटून समाज लुटून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना खीर प्रसादामधून जहर देण्याचा प्रयत्न केला असा नवमरण जहर त्यांनी पसवला कटक नदीमधून बंजारा समाज अटकला होता एकेकाळी त्या कटक नदीला आपल्या दोन्ही हातांनी त्यांनी थांबून त्या कटक नदीमधून त्यांनी सगळ्यांना पार केला असे जगद्गुरू संत शेवालाल महाराज हे सर्व धर्माचे गुरु आहेत सर्व धर्माचे संत आहेत त्यांनी समाजामध्ये एकता निर्माण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन बंधुत्व निर्माण करण्यासाठी हा संदेश बंजारा समाजाला दिला असे आमचे आराध्य दैवत संत शेवालाल महाराजांच्या आज दोनशे पंच्याऐंशी जयंती या नागपूर शहरामध्ये संपूर्ण बंजारा बांधवांच्या इथे सहयोगाने हा साजरा होतो इथे नागपूर शहरातील संपूर्ण ना बंजारा बांधव इथे येतो आणि यामध्ये या जयंती महोत्सवामध्ये इथे आरोग्य मोफत आरोग्य शिव शिबिर आणि मोफत औषध वितरण बंजारा समाजाच्या वतीने होत आहे या जन्मोत्सव हा ॲक्च्युअल सात दिवसाचा असतो पण आ इथे समाज सात दिवस हा साजरा करू शकत नाही सगळ्यांच्या मागे नोकरी असतो व्यवसाय असतो हां या आरोग्य शिबिरामध्ये जवळपास पाचशे लोकांचा सहभाग झालेला आहे या आरोग्य शिबिरामधून सर्व लोकांनाच औषधी वितरण इथे रक्त तपासणी मोफत मध्ये झाली आहे मोफत औषध वितरण झालं आहे आणि जवळपास बावीस तज्ज्ञ डॉक्टरांचा इथे मोफत सल्ला आणि तपासणी इथे झालेली आहे मनीष डेंब्रे रिपोर्ट